हॅलो एव्हरीवन, मी मोनाली तुम्हा सर्वांची इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. तर या ठिकाणी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सर्वात महत्वाची अपडेट अशी आहे, आपल्याला जे काही वेतन मिळणार होतं आपल्या गव्हर्नमेंटकडून, सारथी असेल, बार्टी असेल, टार्टी असेल किंवा दुसरी आपण म्हणतो महाज्योती, यासाठी तुम्हाला सीईटीची एक्झाम देऊन जे काही शिक्षण, मोफत शिक्षण मिळणार होतं, म्हणजेच काय स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण मिळणार होतं, किंवा 1,22,000 पर्यंत जे विद्यावेतन मिळणार होतं त्यासाठी जे तुम्ही फॉर्म भरणार होता त्याची डेट जी आहे ती 3 तारखेपर्यंतची होती, म्हणजे उद्या फक्त 3 जुलैची डेट होती लास्ट. या ठिकाणी ही डेट संपणार होती, तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म त्यानंतर भरून घेतले जाणार नव्हते, पण यासाठी तुमची आता खुशखबर हीच आहे की तुम्हाला ही डेट जी आहे ती एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग अर्ज करण्यास तुम्हाला मुदतवाढ करून दिली आहे, मग ही कधीपर्यंत असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी बार्टीचे वेबसाईट तुम्हाला दिसते, बार्टीचं हे काही स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी लोगो दिसतोय. बार्टीमध्ये तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरायचे असेल एससी कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत ते 10 तारखेपर्यंत त्यांची डेट वाढवून दिलेली आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म हे भरू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा तर टार्टीसाठीचे सुद्धा 10 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड करून दिलेली आहे, तुम्ही रात्री 10 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत हे फॉर्म भरू शकता. त्याच पद्धतीने सारथीसाठीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे काही ओपन किंवा मराठा ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत, मराठा किंवा कुणबी मराठा असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा 10 जुलै ही डेट आहे ती 12 वाजेपर्यंत ही जी वेबसाईट आहे ती ओपन असणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. आणि आता तिसरे चौथा जो आहे तो महाज्योतीचा आहे, सेम महाज्योतीसाठी सुद्धा 10 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तर तुमच्यासाठी महत्वाची न्यूज आहे, बाकीचे जे काही विद्यार्थी तुमचे फ्रेंड असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना फटाफट नोटिफिकेशन सेंड करा, ज्यांचे फॉर्म भरायचं राहून गेलेले आहे, ज्यांना माहीतही नाही की डेट जी आहे ती क्लोज झालेली, म्हणजे 3 जुलै शेवटची तारीख होती, ती आता एक्सटेंड करून दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, तर फटाफट ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता, अजूनही तुमच्याकडे आता वेळ तुम्हाला वाढवून देण्यात आलेला आहे. ओके, तर आता या ठिकाणी तुम्हाला हे पेज दिसतं, यावरती महामॅरेथॉन सिरीज उद्यापासून सुरू होते पोलीस भरतीसाठी. 7 जुलैपासून सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्टची एक्झाम सुरू होतीये लेखीची, त्यासाठी आपण महामॅरेथॉन सिरीज आता सुरू केली आहे, कारण साईड बाय साईड तुम्हाला बघायला मिळेल की बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा तारीख यायला सुरुवात होईल आता. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, आपल्या हे लिंक्स तुम्हाला या ठिकाणी, हा टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी, तर याच्यावरचाच हा स्क्रीनशॉट आहे. ही उद्याची सिरीज आहे महामॅरेथॉन, जी सकाळी 10 ते कंटिन्यू 4 तास पुढे चालू राहणार आहे. ओके, तर स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण याच्यासाठी बद्दल तुम्हाला अजूनही माहिती नसेल फॉर्म कसा भरायचा वगैरे, तर तुम्ही या ठिकाणी गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल, त्याच्यावरती बेसिक माहिती तुमची फक्त अपलोड करा आणि मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे क्युरीज असतील, तुमचे डाऊट्स असतील ते सॉल्व्ह होतील, आणि तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याबद्दल सुद्धा गाईड करू. ठीक आहे, तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला किंवा गुगल फॉर्म तुम्ही डिस्क्रिप्शन मधून भरू शकता. ओके, तर ही टार्टी असेल, बार्टी, महाज्योती आणि सारथी यासाठीची डेट एक्सटेंड केली आहे. त्या रिलेटेड जर काही फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा जर काही माहीत नसेल डिटेलमध्ये, चुका होण्यापेक्षा बेटर आहे की आधी इन्फॉर्मेशन घेऊन आपण ते डिरेक्टली क्लिअर फॉर्म भरावा, बरोबर फॉर्म भरता यावा त्यासाठी. ठीक आहे, तर आता हेच जे काही विद्यार्थी आहेत, बऱ्याच जणांना माहित नाहीये की ही स्कॉलरशिप जी आहे तुम्हाला ते कोणत्या कोणत्या एक्झामसाठी मिळतीय. तर आपण एमपीएससी, एमएससी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या एक्झामसाठी सुद्धा आहे. युपीएससी, महाराष्ट्रातून जे विद्यार्थी आहेत युपीएससीचं प्रिपरेशन करतात त्यांना गव्हर्नमेंट देऊ शकते आपण हे जे काय म्हणतो आपण याला तर स्कॉलरशिप. आणि एमपीएससीमध्ये स्टेट सर्व्हिस, म्हणजे महाराष्ट्रामधूनच महाराष्ट्रातील एमपीएससीसाठी जर प्रिपरेशन करतात तर त्यांना सुद्धा मिळेल. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा यावर्षीच, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये ते असतंच, पण त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे 6 महिन्यांसाठी, म्हणजे 6 मंथसाठी तुम्हाला 10,000 आणि हे जे काही 6 महिन्याची स्कॉलरशिप तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. ठीक आहे, एसएससीचे विद्यार्थी असतील, बँकिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा ही स्कॉलरशिप दिली जाते. ठीक आहे, सारथीचे मराठा कुणबी, बार्टीचे एससी कॅटेगरीचे विद्यार्थी, टीआरटीसाठी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म करू शकतात, भरू शकतात. महाज्योती, ओबीसी, विजयंती वगैरे हे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 3 जुलैची लास्ट डेट होती ती एक्सटेंड करून तुम्हाला काय सांगितले आता 10 जुलै करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 10 जुलैपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ही सीईटी एक्झाम देण्यासाठी. जर तुम्हाला फॉर्म ऍप्लिकेशन कसं भरायचं माहित नाहीये तर गुगल ह्याच्यामध्ये जाऊ शकता तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आणि मग तुम्हाला आम्ही सविस्तर सांगू, जे काही तुमच्या क्युरीज असतील त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी होईल. व्हिडिओ जर आवडला असेल त्यांना, खूप इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, बेसिक आहे. जर फॉर्म भरला तरच तुम्हाला एक्झाम देऊन
शिष्यवृत्ती तुम्हाला दिली जाईल. त्यासाठी जे काही विद्यार्थी तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना फटाफट या चॅनलची लिंक शेअर करा, या सेशनची लिंक शेअर करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती अपडेट आहे ती त्यांना समजेल. ठीक आहे, नाहीतर फॉर्मची डेट संपली, 3 जुलै लास्ट होती, या रिझनमुळे ते काय होतील, त्यांचे फॉर्म भरायचे राहून जातील आणि कुठे ना कुठे त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार होती ती मिळायची राहून जाईल. ठीक आहे, तर फटाफट लिंक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.